दूसरा भाग जो देणार आहे तो आपण प्रॅक्टिकलला देणार आहे, प्रॅक्टिकल सेक्शनला देणार आहे, आणि तिसरा भाग जो असणार आहे तो गृहपाठाला देणार आहे. ठीक आहे, तर हे सगळं वर्किंग अशा पद्धतीने चालेल. तर आता जो मागच्या सोमवारी जे आपण लेक्चर घेतलेलं, तर त्या सोमवारच्या लेक्चरला आपण थेअरी घेतलेली, बरोबर आहे? पॉवर पॉईंट मधली स्लाइड मी तुम्हाला एक्सप्लेन केली होती, तर ते थेअरीचं लेक्चर झालं. आजचं जे लेक्चर आहे तर ते प्रॅक्टिकलचं लेक्चर होणार आहे तुमचं. ठीक आहे. हॅलो हॅलो हाँ हॅलो. सर, कसे कसे बोला की कसे कसे सर भाग घालायचे ते सांगा ना. हो तेच की अर्धे सांगितलं, अर्धे पहिलं सर सांगा काय करायचं. तीन भाग करा. तर 100 पेजेसच्या वरची तीन भाग करायचे. तर पहिला भाग कशाला देणार तर थिअरी, दुसरा भाग देणार प्रॅक्टिकल, आणि तिसरा भाग देणार कोणता, गृहपाठाला. ठीक आहे. गृहपाठाला गृहपाठाला किती पानं सोडायचे सर? निम्मे निम्मे करा ना प्रत्येकाचे. 100 पेजेसची वही असते, 100 पेजेसच्या वहीचे तीन भाग करा बरोबर. शंभर चालेल सर आम्ही 200 पेजेस घातले. की 200 पेजेसचे तीन भाग करा फक्त. ठीक आहे, तीन भाग करायचे आहेत. गृहपाठाला थोडे भाग कमी सोडा, म्हणजे पेजेस कमी असले तरी चालतील, पण प्रॅक्टिकल आणि थेरीला तर जास्त भाग सोडा, जरा म्हणजे जास्त पेजेस सोडा. तीन भागमध्ये कोणते कोणते विषय घालायचेत? तर पहिला विषय जो असणार आहे तर तो थिअरीचा विषय असणार आहे, दुसरा विषय असणार आहे तो प्रॅक्टिकल. पहिला भाग कुणासाठी थिअरी करता असणार आहे, दुसरा भाग प्रॅक्टिकल करता असणार आहे, तर तिसरा भाग असणार तो गृहपाठा करता. ठीक आहे. ओके, लेक्चरला बघा. तर आता लेक्चरला चालू करतोय. हॅलो, आता महत्वाच्या सूचना लक्षात घ्यायच्या. जेव्हा माझं चालू करीन, पॉवर पॉइंट ची स्लाइड ओपन करीन, सगळ्यांचे आवाज मी इथन म्यूट करणार आहे. ठीक आहे, माझं लेक्चर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सगळ्यांचे आवाज मी इथन, तर या सॉफ्टवेअर मधून मी काय करणार, म्यूट करणार आहे. कुणाचाही आवाज मला ऐकू येणार नाही. आणि जेव्हा माझं लेक्चर संपेल, तेव्हा काही शंका विचारायची असेल, तेव्हा मी काय करणार आहे, तर तो आवाज चालू करणार आहे. ठीक आहे. आता सर तुम्ही प्रॅक्टिकल घेताय आता ना? म्युटर मारा जाईल. आता मी प्रॅक्टिकल घेणार आहे, कारण हे जे आपलं आता लेक्चर चालू आहे तर ते रेकॉर्डिंग होते. त्यांनी रेकॉर्डिंगच्या लेक्चर मध्ये प्रॉब्लेम काय होतोय की तुम्ही बाहेरचा आवाज येतोय, तुमचा आवाज येतोय, हे असं प्रॉब्लेम यायला नको. त्यामुळे तुमचे सगळे आवाज मी आता बंद करणार आहे 1-2 मिनिटात. बंद केल्यानंतर जेव्हा मी प्रॅक्टिकल सेशन एक्सप्लेन करतोय, एक एक पॉइंट मी एकदा दोनदा एक्सप्लेन करीन. एक्सप्लेन केल्यानंतर ते मग तुम्हाला जर कुठली काही शंका असेल तर शंकेकरता मी आवाज तो चालू करीन तुमचा. ठीक आहे. ओके. ओके सर. त्याने सर हँड रेज करायचा ना शंका असली तर? हा, हँड शंका रेज करायचा ना? हो चालेल, की शंका असेल तर केली तरी ते चालेल. किंवा 1-2 मिनिटात 2-3 स्लाइड मी एक्सप्लेन केल्या की परत तुम्ही जरी शंका, मग मी आवाज चालू करीन तो. ठीक आहे. आणि स्क्रीनवर कुणीही कुठलेही ड्रॉइंग अजिबात काढायचं नाही, महत्वाचं आहे. ड्रॉइंग जर काढलं तर त्या विद्यार्थ्याला वेटिंग रूम मध्ये टाकलं जाईल, किंवा तर त्या विद्यार्थ्याला रिमूव्ह केलं जाईल. बघा, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सर करा सांगू. ओके, आता लेक्चर चालू करूया. बघा, आता स्क्रीन मी शेअर करतोय. सर आता तुम्ही कुठला भाग घेणार आहे? आता प्रॅक्टिकल, मागचा जो लेक्चर झालाय, मागचं जे लेक्चर झालंय तर त्यामध्ये, थेरी. हा, त्यामध्ये थेरी झालं. आता प्रॅक्टिकल घेणार आहे. बघा, स्क्रीन मी शेअर करतो इथं. सर मागच्या लेक्चरला आम्ही नव्हतो. अरे युट्यूबची लिंक पाठवली की, जेव्हा विद्यार्थी अब्सेंट असतात त्यांच्याकरता पण आपण हे केलेलं आहे. तर युट्यूबची लिंक तुम्हाला मी पाठवलेली ह्या लेक्चरची. ठीक आहे. सर ह्याची पण लिंक यूट्यूब वर बघ टाका. हो, सगळ्याची लिंक युट्यूबला येणार आहे, लक्षात घ्या. शेअर करतो बघा स्क्रीन मी आता. ओके, ठीक आहे. आता आपल्याला पुढचा भाग जो आपल्याला बघायचा आहे, तर तो कुठला बघायचा आहे, तर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, इंट्रोडक्शन टू पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. तर पॉवर पॉइंट हे सॉफ्टवेअर तुम्ही ऐकले का हो? हॅलो. हो सर. पॉवर पॉइंट हे सॉफ्टवेअर तुम्ही ऐकलेलं आहे. ठीक आहे. आता पॉवर पॉइंटचा उपयोग हो सर. किंवा पॉवर पॉइंट म्हणजे काय? तर पॉवर पॉइंट म्हणजे आपल्याला जर एखादी जर रिप्रेझेंट करायची असेल, जर जर एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादी माहिती आपल्याला कुणातरी दाखवायची असेल तर पॉवर पॉइंटच्या माध्यमातून ती चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन करून
चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन केली जाते, पर प्रेझेंटेशन करून त्याला स्पेसिफिक स्लाइडला तुम्ही ॲनिमेशन इफेक्ट पण देऊ शकता. स्पेसिफिक स्लाइडला तुम्ही ॲनिमेशन इफेक्ट पण देऊ शकता, स्लाइड शो क्रिएट करू शकता. ठीक आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन किंवा हे सगळे जर तयार करायचे असेल तर आपल्याला पॉवर पॉईंटचा उपयोग होतो. पॉवर पॉईंट हे तर पॉवर पॉईंट म्हणजे काय? पीपीटी म्हणतो. तर पीपीटी म्हणजे काय? पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. स्लाइड जर क्रिएट करायची असेल तर वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनची स्लाइड आपण तयार करू शकतो. ओके. त्यानंतर बघा महत्त्वाचं, तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला हॅलो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची हिस्ट्री काय आहे, तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणजे काय, किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची हिस्ट्री काय आहे बघा. तर पॉवर पॉईंट वॉज क्रिएटेड बाय, म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे क्रिएट कुणी, म्हणजे पॉवर पॉईंट वॉज क्रिएटेड बाय द रॉबर्ट. हॅलो, स्क्रीन दिसतोय का सगळ्यांना? हॅलो. हो सर दिसतोय. हो सर दिसतोय, पण सर तुम्ही दाखवता त्याचा आम्ही स्क्रीनशॉट घेतला तर चालेल का? चालेल, स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. किंवा ही फाईल मी तुम्हाला पॉइंटल्याच्या नंतर तुम्ही शिकवताय ते? हो, स्क्रीनशॉट काढला तरी चालेल आणि ती माहिती लिहून घेतली तरी चालेल. थोडी थोडीच माहिती आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. बघा आता तर हिस्ट्री काय आहे, पॉवर पॉईंटची हिस्ट्री काय आहे बघा. तर पॉवर पॉईंट वॉज क्रिएटेड बाय द रॉबर्ट गॅस्टिंग अँड डॅनियल ऑस्टाइन ऍट अ सॉफ्टवेअर स्टार्टअप इन सिलिकॉन व्हॅल्यू नेमड. तर ह्यांनी काय केलं, हे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. गास्किन्स अँड ऑस्टिन्स वर्क्स टुगेदर ऑन द डेफिनेशन अँड डिझायनिंग ऑफ द न्यू प्रॉडक्ट फॉर नियरली अ इयर अँड प्रोड्यूस द फर्स्ट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट डेटेड 1985. तर 1985 मध्ये काय झालं, तर हे सॉफ्टवेअर तयार करण्याचं त्यांनी व्यवस्थित काम केलं आणि त्याचं डॉक्युमेंटेशन तयार केलं. तर ही त्याची हिस्ट्री आहे. पॉवर पॉईंट म्हणजे ही क्रिएटेड क्रिएट कोणी केलं, तर ह्यांनी क्रिएट केलं. पॉवर पॉईंट वॉज क्रिएटेड बाय द रॉबर्ट गॅस्किन. ठीक आहे. तर हे पॉवर पॉईंट जे प्रेझेंटेशन आपण बघतो, तर त्याचे स्क्रीन एलिमेंट काय आहे, स्क्रीनवर काय दिसतं बघा. तर इथं स्क्रीन दिसते. हॅलो, स्क्रीन दिसते का बघा इथं? हो सर दिसते. हो सर दिसते. तर ह्या स्क्रीन एलिमेंट काय काय आहे, किंवा स्क्रीनवर काय काय दिसते बघा. तर स्क्रीनवर पहिला दिसतो फाईल टॅब दिसतो. कुठला टॅब आहे हा? फाईल टॅब आहे. दोन नंबर कुठला टॅब दिलाय? होम टॅब. हा जो टॅब दिलाय तर तो होम टॅब आहे. म्हणजे सुरुवातीला आपण जर विचार केला तर त्या स्क्रीन एलिमेंट मध्ये जी पहिली लाईन दिसते तर त्याला टायटल बार म्हणतात. पहिली लाईन दिसते तर त्याला काय म्हणतात? तर टायटल बार. डॅश मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट दिले तर त्याला टायटल बार म्हणायचं. दोन नंबर जो येतो, दोन नंबर तर त्याला येतं तर त्याला रिबन म्हणतात. तर रिबन मध्ये फाईल टॅब असतो, होम टॅब असतो, तर त्याला रिबन म्हणायचो. बरोबर. परत स्लाइड एरिया कुठला? हा जो वर्किंग एरिया व्हाइट कलरचा दिसतोय, व्हाइट कलरचा जो एरिया दिसतोय, तर त्या स्पेसिफिक एरियाला काय म्हणायचं? स्लाइड एरिया म्हणायचं, किंवा एरिया म्हणायचं. ठीक आहे, स्लाइड एरिया. परत हे स्लाइड टॅब, हे काय दिलंय? स्लाइड टॅब दिलेले आहेत. बरोबर आहे का? परत इथं नोट सेक्शन दिलेले आहेत, स्लाइड व्ह्यू दिलेय आणि झूम ऑप्शन दिले. तर हे ऑप्शन म्हणजे स्क्रीन एलिमेंट, म्हणजे पॉवर पॉईंट आता मी पॉवर पॉईंट ओपन करणार आहे. तर ते ओपन करायच्या अगोदर त्याची स्क्रीन एलिमेंट तुम्हाला मी एक्सप्लेन केली. ओके, कन्सेप्ट लक्षात आली काही? सर हेल्प म्हणजे तिथं काय काय हेल्प त्याच्यावर दाबलो म्हणजे काय होत? तर हेल्प कुठला ऑप्शन? हेल्प हा जर आपल्याला पॉवर पॉईंटची काय पाहिजे असेल, कुठला तरी ऑप्शन आपल्याला जर सापडत नसेल, तर आपण काय करू शकतो? हेल्प ऑप्शनला क्लिक करतो. ड्रॉइंग कुणीही करायचं नाही, ड्रॉइंग कुणीही करायचं नाही. कोण ड्रॉइंग करताय? ओके, तर बघा आता तर हेल्प जो ऑप्शन आपल्याला दिलेला आहे, तर तो हेल्प ऑप्शन कशासाठी? जर आपल्याला एखादी माहिती शोधायची असेल तर आपण हेल्प थ्रू शोधू शकतो. त्यानंतर बघा पॉवर पॉईंटचा उपयोग कुठे कुठे केला जातो, ती पण एक स्लाइड तयार केली आहे बघा. म्हणजे त्या सॉफ्टवेअरची एक छोटीशी स्लाइड तयार केली आहे. आता ही सॉफ्टवेअरची जी स्लाइड आहे, तर ती सगळी माहिती काय लिहून घ्यायची काही गरज नाही. घेतली नाही तरी ती चालेल, त्या सॉफ्टवेअरची माहिती आहे. ठीक आहे. थोडे छोटे पॉइंट लिहायचे. जर आता एक्झाम्पल घेतलं, यूज ऑफ पॉवर पॉईंट. पॉवर पॉईंटचा वापर कुठे कुठे होतो, पॉवर पॉईंटचा उपयोग कुठे कुठे होतो बघा. तर पहिला म्हणजे एज्युकेशन मध्ये होतो, दुसरा म्हणजे मार्केटिंग मध्ये होतो. एज्युकेशन मध्ये कसा होतो उपयोग? आता तुम्हाला जी मी स्लाइड प्रेझेंटेशन करतोय,
तर ते पॉवर पॉइंट टू प्रेझेंटेशन करतोय. पॉवर पॉइंट चा इफेक्ट हा अॅनिमेशन इफेक्ट असतो त्या, तर त्यामुळे इफेक्टिव्ह जो इफेक्ट होतो तर ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन थ्रू. आता एक्झाम्पल बघा. हॅलो, सगळ्यांना ऐकायला येत आहे? हॅलो. हो सर. तर आता एक्झाम्पल बघा. जर आपल्याला एखादं पुस्तक आपण वाचायला घेतलं, एक 100 पेजेसची तुम्ही जर पुस्तक एक वाचलं तर ते पुस्तक वाचायला तुम्हाला 3 तास लागले. ऐका बरोबर. आणि पुस्तक जर एखादं घेतलेलं असेल तर ते पुस्तक वाचायला तुम्हाला 3 तास लागत असतील. आणि जर त्याऐवजी तर त्या पुस्तकाच्या महत्वाच्या पॉईंटचे एक प्रेझेंटेशन तयार केलं, किंवा एखादा 3 तासाचा तुम्ही कुठला तरी पिक्चर बघितला, तर कुठल्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील? पुस्तक वाचलेलं लक्षात राहील का पिक्चर बघितलेलं लक्षात राहील? हॅलो. पिक्चरची स्टोरी आपण 3 तास बघितला तरी पूर्ण स्टोरी आपण आहे तशी सांगू शकतो. कारण त्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट असतात, तर ते वेगवेगळे अॅनिमेटेड इफेक्ट असतात, वेगवेगळी इन्फॉर्म म्हणजे जी गोष्ट आपण इमेज स्वरूपात आपण दाखवतो, अॅनिमेशन स्वरूपात दाखवतो, इमेज स्वरूपात जी गोष्ट दाखवतो तर ती डोक्यात आपल्या पटकन राहते आणि पटकन लक्षात ठेवू शकतो. त्याच पद्धतीने प्रेझेंटेशन, एखादी माहिती जर तुम्हाला मी नुसतं मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप करून सांगितली ते तर लक्षात राहणार नाही. तेच पॉवर पॉईंट मधली जर इन्फॉर्मेशन तुम्हाला जर रिप्रेझेंट केली, स्लाइड शो जर आपण स्लाइड शो क्रिएट केला तर आपल्याला ती गोष्ट पटकन लक्षात राहते. त्यामुळे पॉवर पॉईंटचा उपयोग आपण एज्युकेशन क्षेत्रात करतो. दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटिंग. आता मार्केटिंग म्हणजे काय? जर एखादी गोष्ट आपल्याला मार्केटमध्ये एखादा प्रॉडक्ट विकायचा असेल तर ते अॅनिमेशन मध्ये छोट्याशा इमेजेस घेतल्या, छोटेसे आयकॉन घेतले, वेगवेगळे इमेजेसचे आयकॉन घेतले, तर त्या गोष्टी आपल्याला मार्केटिंग मध्ये काय होतात तर उपयोगाला पडतात. किंवा चार्ट वापरले, ग्राफ वापरले तर मार्केटिंग मध्ये आपल्याला उपयोग पडतो. त्याच पद्धतीने बिझनेस मध्ये पण आपल्याला काय करता येतो, प्रॉफिट लॉस साठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन तयार करू शकतो, ग्राफ तयार करू शकतो, चार्ट क्रिएट करू शकतो, तर त्यामध्ये पण आपल्याला बिझनेस मध्ये उपयोग होणार आहे. पुढे क्रिएट रिझ्यूम्स म्हणजे काय? तर डिजिटल रिझ्यूम्स काय प्लॅटफॉर्म, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट, डिफरंट पॅटर्न फोटोग्राफ. आता एखादा रिझ्यूम तयार करताना तुम्ही एखादा फोटोग्राफ तयार केला, फोटो एक क्रिएट केला, तर फोटो क्रिएट केल्यानंतर ते एडिट केलेल्या रिझ्यूम्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे यूज पॉवर पॉईंटचा यूज हा कुठल्या एज्युकेशन मध्ये होतो, मार्केटिंग मध्ये होतो, बिझनेस मध्ये होतो, रिझ्यूम्स मध्ये होतो, तर ह्या प्रत्येक ठिकाणी काय होतो, मार्केटिंग म्हणजे पॉवर पॉईंटचा उपयोग होतो. पॉवर पॉईंटची माहिती समजली का तुम्हाला? हॅलो हॅलो हॅलो. हो सर. ओके सर, समजली. तर आता बघा, पॉवर पॉईंटची माहिती तुम्हाला समजल्यानंतर आता पॉवर पॉईंटचं प्रॅक्टिकल बघा. पॉवर पॉईंटचं मी असाइनमेंट दाखवतो. बघा, जी पॉवर पॉईंटची माहिती आता मी दाखवली ती माहिती लिहून घेतली नाही तरी चालेल, महत्वाचे असाइनमेंट लिहून घ्यायच्या. तर आता तुम्हाला मी असाइनमेंट दाखवतो. बघा, तुमच्या पॉवर पॉईंटचे जे असाइनमेंट आहे, बघा पॉवर पॉईंटचे जे असाइनमेंट आहे तुम्हाला, ऍक्च्युली पॉवर पॉईंट हे 7वीला पण आपण घेतलेलं आहे, ठीक आहे? तर ते पॉवर पॉईंटचे असाइनमेंट आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे, स्क्रीनशॉट काढू का? हा, प्रिंट स्क्रीन काढलं चालेल. किंवा काय केलंय बघा, या पॉवर पॉईंटच्या असाइनमेंटची तुम्हाला पीडीएफ फाईल तुम्हाला पाठवलेली ग्रुपला, त्यामध्ये सगळ्या म्हणजे सगळ्या वर्गाच्या पाठवलेल्या आहेत एकदम. त्यामध्ये काय करायचं, स्टँडर्ड 8 फक्त तुमच्या वर्गाच्याच असाइनमेंट फक्त लिहायच्या, ठीक आहे? स्टँडर्ड कधी पाठवलंय? सगळ्या सर, शेवटपर्यंत सगळ्या. शेवटपर्यंत सगळ्या आता डबल पाठवा ना सर. आज पण पाठवा की ती लिंक. बर आज पण पाठवतो. तर असाइनमेंट लगेच पाठवा सर, लेक्चर झाल्या. हो, लेक्चर झाल्यानंतर पाठवतो. स्टँडर्ड 8 फक्त असाइनमेंट, ते कारण 5वीच्या पण आहेत, 6वीच्या पण आहेत, सगळ्याच्या एकत्र तयार केल्या आपण. त्यामध्ये तुमच्या वर्गाच्या फक्त तुम्ही लिहायच्या, ठीक आहे? बघा, आता पॉवर पॉईंटची मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन तयार करून दाखवतो. बघा, आता हे जे प्रेझेंटेशन मध्ये तर असाइनमेंट नंबर 1 जी आपल्याला आहे ती काय, हाऊ टू युझिंग साऊंड इफेक्ट इन पॉवर पॉईंट. तर पॉवर पॉईंट मध्ये साऊंड इफेक्ट, आता साऊंड इफेक्ट, आता बघा महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता आपल्याला साऊंड इफेक्ट द्यायचा असेल तर आपल्याला पॉवर पॉईंटचा उपयोग करता येतो. बघा, आता आपल्याला साऊंड इफेक्टच्या अगोदर बेसिक नॉलेज साठी पॉवर पॉईंटच्या बाकीची इन्फॉर्मेशन किंवा बाकीच्या स्लाइड किंवा बाकीचे ऑप्शन मी दाखवतो तुम्हाला, आणि ते ऑप्शन झाल्यानंतर मग साऊंड इफेक्ट आपण घेऊया. बघा, आता पॉवर पॉईंट मी ओपन करतो. इथे मी आता पॉवर पॉईंट कसं ओपन करणार आहे बघा, तर पहिला स्टार्ट कॉम्प्युटरला क्लिक करायचं, क्लिक ऑन स्टार्ट बटन, पॉवर पॉईंट क्लिक करायचं, क्लिक ऑन पॉवर पॉईंट ऑप्शन आणि ब्लँक प्रेझेंट. बघा, पॉवर पॉईंट ओपन करतो इथं. ओके, मी पॉवर पॉईंट इथं ओपन करतो इथं, ठीक आहे?
पॉवर पॉइंट ओपन केल्यानंतर इथं ब्लँक प्रेझेंटेशन बघा, तर इथं ब्लँक प्रेझेंटेशनला इथे क्लिक करतो. ओके, आता आपल्याला जो ऑप्शन आहे आत्ता जो आत्ता जो ऑप्शन आपल्याला दाखवलेला आहे, तर तो ऑप्शन कुठला आहे इथं, तर ह्या इथे काय करायचं आपल्याला, होम टॅब मध्ये स्लाइड्स नावाचा ऑप्शन आहे. होम टॅब मध्ये स्लाइड्स नावाचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुप मध्ये ऑप्शन आता बघा. नऊच असाइनमेंट आहेत. असाइनमेंट किती? नऊच असाइनमेंट आहेत का? नाही नाही, एकूण 40 असाइनमेंट आहेत आपल्या लक्षात घ्या. एकूण असाइनमेंट आपल्याला 40 आहेत, त्यामध्ये प्रत्येक सेक्शन नुसार असाइनमेंट दिलेले आहे. प्रत्येक सेक्शन पॉवर पॉइंटचे असाइनमेंट वेगळे आणि वेगळे इंटरेस्टिंग सॉफ्टवेअर तुम्हाला मी शिकवणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लेक्चरला प्रेझेंट राहायचं बघा. तर आता आपल्याला काय करायचंय, एकदम ह्या इथे पीडीएफ फाईल मी दाखवतो बघा. तर ह्या इथे काय करायचं बघा, 5 स्लाइड ऍड करायच्या, ट्रान्झॅक्शन टायमिंग वगैरे, तर ते सगळे इफेक्ट आता आपण घ्यायचे. त्याच्या अगोदर काय करूया आपण, पॉवर पॉइंटची बेसिक इंट्रोडक्शन घेऊया. बेसिक इंट्रोडक्शन बघा, आता स्लाइड, आता पॉवर पॉइंट मी ओपन केलं बघा, सगळ्यांना स्क्रीन दिसते का इथं? स्टेप बाय स्टेप लिहायच्या, एकदम गडबड करू नका. नाहीतर एका दिवशी सगळं लिहून टाकाल तसं करू नका. स्टेप बाय स्टेप तुम्हाला जसं समजेल तसं, ज्या ज्या असाइनमेंट माझे कम्प्लीट होतील तर त्या त्या असाइनमेंट तुम्ही लिहायच्या तेव्हा, लक्षात आलं का? ठीक आहे बघा, आता आता मी ही आता जे सांगतोय इन्फॉर्मेशन ती बेसिकली इन्फॉर्मेशन सांगतोय. आता जे असाइनमेंट तुमच्या चालू आहेत तर ते काय केलेलं आहे, प्रत्येक वर्गाला सेपरेट सेपरेट पॉईंट घेतलेत आपण. ठीक आहे, तर त्यामुळे आता जी असाइनमेंट चालू आहे त्याच्या अगोदरचे ऑप्शन मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करतोय आणि ते एक्सप्लेन झाल्यानंतर मग आत्ताची आत्ताची नवीन ऑप्शन आहे ते एक्सप्लेन. हॅलो, हा हॅलो सर, हा बोला की सर. आता आम्हाला म्हणजे शाळेचा तास पण असतो यावेळेस, त्याची लिंक आली सर, मग काय करू? शाळेचा तास कुठला असतो तुमचा सर? 3-7B आठवी ब सर. ओके, आठवी बचा जो आहे तो आठवी अ आणि बच आपण सोमवारी ठेवणार आहे. सोमवारी टाइम लेक्चर असणार आहे, कारण काय केलेलं आहे, आठवी अ चा तास असतो सोमवारी, आठवी ब चा तास असतो मंगळवारी. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, आठवी अ आणि ब ला एकत्र केलेलं आहे. कुठल्या सरांचा मॅसेज सर आता काय करू? सर कदम सरांचा आहे. हो, कदम सरांचा आहे. त्यांचा कुठला सब्जेक्ट आहे? पी पीई सब्जेक्ट आहे ना. बर ठीक आहे, मग आता हा आता 15 मिनिटं लेक्चर आपलं झाल्यानंतर मग लेक्चर झाल्यानंतर कनेक्ट व्हा त्यांना. काय ठीक आहे, सोमवारी सर आपल्या वेळेचा त्यांचा तास आहे. नाही सोमवारी म्हणजे नाही, ते ऐकून घ्या, सोमवारीच फक्त आपले लेक्चर असत. ठीक आहे, तर त्या कदम सरांशी मी बोलून घेतो परत. ठीक आहे, पीईला आहेत ना? हो सर. ओके ठीक आहे, आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. तर बघा आता आपल्याला काय करायचंय, आता आता सुरुवातीला होम टॅब आपण घेऊया. ओके, तर होम टॅब मध्ये आपल्याला काय करायचंय, एक प्रेझेंटेशन ओपन केलेलं आहे. होम टॅब मध्ये आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन, आता पहिला ग्रुप कुठला आहे बघा, सुरुवातीपासून मी इन्फॉर्मेशन देतो, महत्वाची माहिती आहे बघा. सुरुवातीला जो टॅब दिसतोय त्यावर प्रेझेंटेशन लिहिलेलं आहे तर त्याला टायटल बार म्हणतात. हा जो असतो तो तर त्याला रिबन म्हणतात. आडवी जी पट्टी दिसते तर त्याला रिबन म्हणायचं. तर ही जी आहे वर्किंग एरिया, तर त्याला स्लाइड एरिया किंवा वर्किंग एरिया म्हणतो आपण. ठीक आहे, इथं खाली जे ऑप्शन दिले तर ते ऑप्शन कुठले आहेत, तर वेगवेगळे व्ह्यू दिलेले आहेत, तिथं झूम इन झूम आउट तिथे दिलेले आहेत. तर त्यातला पहिला टॅब आपण बघा, पहिला टॅब आपण बघणार आहे होम टॅब. कुठला टॅब बघणार आहे? होम टॅब बघा. होम टॅब मध्ये ऑप्शन काय काय दिले, पहिला ऑप्शन दिला आहे क्लिप बोर्ड. ऐका, ग्रुप नेम काय दिला आहे? क्लिप बोर्ड. हॅलो, ऐकायला येत आहे? स्टेप बाय स्टेप आपण घेऊया, व्यवस्थित लक्ष द्या. होम टॅब मध्ये पहिला ग्रुप घेतलाय क्लिप बोर्ड. क्लिप बोर्ड मध्ये काय ऑप्शन दिला आहे, तर पहिला ऑप्शन, आता एक्झाम्पल मी इथं एक इन्फॉर्मेशन टाईप करतो. आता एक्झाम्पल मी टिळक हायस्कूल स्कूल नेम टाईप प्रेझेंट करतो, स्कूल नेम. ओके, स्कूल नेम आता मी टाकलेला आहे आणि इथे THSK टाकलंय, THSK. ठीक आहे, टिळक हायस्कूल कराड. तर हे प्रेझेंट केल्यानंतर आपला क्लिपबोर्ड मधला ऑप्शन पहिला बघूया, इथं सिलेक्ट करतो. ठीक आहे, सिलेक्ट केल्यानंतर पहिला ऑप्शन दिला आपल्याला कॉपी पेस्ट. बघा काही जर बघितला तर आपण इन्फॉर्मेशन काय करू शकतो, ही इन्फॉर्मेशन कॉपी करू शकतो. ही इन्फॉर्मेशन काय करायची, कॉपी करू शकतो.
ओके आणि पेस्ट करायचं असेल तर हा इथं ऑप्शन दिलाय पहिला, तर इन्फॉर्मेशन काय करू शकतो आपण पेस्ट करू शकतो. इन्फॉर्मेशन आपल्याला तीच इन्फॉर्मेशन मला पेस्ट करायची, इथे इन्फॉर्मेशन पेस्ट करू शकतो. ठीक आहे, कॉपी पेस्ट ऑप्शन लक्षात आला का? हॅलो. हो सर. ओके. हो सर. आता जो सिलेबस आहे तर त्या सिलेबसचा मागचा भाग आपल्याला थोडाफार स्पीड मध्ये घ्यायला लागेल आणि त्यानंतर मग पुढचा पार्ट तुमचा व्यवस्थित घेतला जाईल. बघा, तर कॉपी पेस्ट ऑप्शन वगैरे तुम्हाला माहित आहे, तर ते ऑप्शन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं? आता एक्झाम्पल बघा, मी ह्याला कलर इफेक्ट देतोय, एक कलर इफेक्ट. आता पुढचा ऑप्शन कुठला घेणार आहे? फॉर्मॅट पेंटर नाव ऑप्शन घेणार आहे. कुठचा ऑप्शन घेणार आहे? फॉर्मॅट पेंटर नाव. फॉर्मॅट पेंटर. तर ते फॉर्मॅट पेंटर म्हणजे काय बघा, इथं हे सिलेक्ट करतो मी. सिलेक्ट केल्यानंतर इथं एक कलर इफेक्ट, तर इथे एक कलर इफेक्ट दिलेला आहे. ओके, आता कलर इफेक्ट दिल्यानंतर हा जो कलर मी ह्याला दिलेला आहे ह्याचा फॉन्ट इफेक्ट पण वाढवतो. बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक एक ऑप्शन बघायचे. तर ह्याला कलर इफेक्ट दिल्यानंतर ह्याचा फॉन्ट इफेक्ट मी वाढवला. आता हाच फॉन्ट, हा जो फॉन्ट मी दिलाय, तर तोच फॉन्ट कुठला, जो फॉन्ट मी दिलेला आहे तर तोच फॉन्ट दुसऱ्या टेक्स्टला, म्हणजे वरच्या टेक्स्टला पाहिजे. तर काय करणार मी, हा सिलेक्ट करायचा. बघा, सिलेक्ट केल्यानंतर इथं फॉर्मॅट पेंटर नावाचा ऑप्शन आहे. कुठला ऑप्शन आहे? फॉर्मॅट पेंटर नावाचा ऑप्शन आहे. त्याला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर कुठल्या इथं फॉर्मॅट पेंटरला इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट करायचं. ओके, तर सेम कलर आलाय. बघा, तर ऑप्शन मी आता शिकवला फॉर्मॅट पेंटर नावाचा ऑप्शन शिकवला. ठीक आहे. हॅलो. हा सर, बोला. येतोय. त्यानंतर पुढे बघा. आता आपल्याला नवीन स्लाइड घ्यायची असतील तर ह्या इथं ऑप्शन दिलाय न्यू स्लाइड. काय काम, तर पाहिजे तेवढा स्लाइड आपण काय करू शकतो, आपण नवीन घेऊ शकतो. इथे न्यू स्लाइड ऑप्शन मध्ये वेगवेगळ्या स्लाइड आपण काय करू शकतो, आपण घेऊ शकतो. इथे लेआउट पण दिलेत बघा, तर वेगवेगळ्या प्रकारचे लेआउट आपण काय करू शकतो, त्या स्लाइड ना प्रेझेंट करू शकतो. लेआउट म्हणजे इथे चेंज होतोय बघा. काम बघा, आता इथला लेआउट वेगळा आहे. इथे डॉटेड दिसते का? इथे एक रेक्टॅंगल दिलाय आणि इथं एक रेक्टॅंगल दिलेला आहे. वर एक रेक्टॅंगल दिलाय आणि खाली एक रेक्टॅंगल दिलाय आणि परत काय केलाय, तिकडच्या साईडला एक रेक्टॅंगल दिलाय. हा म्हणजे ह्याला लेआउट. लक्षात आलं का? स्लाइडचे लेआउट चेंज करायचे असेल तर हा ऑप्शन आपण वापरू शकतो. ते तर हे रिसेटला क्लिक केल्यानंतर ऑप्शन रिसेट होतात इथं. तर ह्या इथे एक ऑप्शन बघा, परत सेक्शन ऍड करायचे असतील तर इथं सेक्शन आपण ऍड करू शकतो. वेगवेगळे सेक्शन काय करू शकतो, आपण ऍड करू शकतो. ठीक आहे. हॅलो. सेक्शन ऍड करायचे असेल तर सेक्शन आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो. त्यानंतर पुढचे ऑप्शन तुम्हाला माहितीच आहेत बघा, बोल्ड इटॅलिक्स वगैरे ऑप्शन माहिती आहेत ना तुम्हाला. हॅलो. 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 हा सर, येतोय आवाज. हा, तर बोल्ड इटॅलिक्स वगैरे ऑप्शन तुम्हाला माहिती आहेत बघा. आता इथे बोल्ड इटॅलिक्स आपण शिकूया. तर वेगवेगळे ऑप्शन आपण अप्लाय करतो. बोल्ड इटॅलिक्स, अंडरलाईन हे ऑप्शन काय करू शकतो, आपण अप्लाय करू शकतो. एकदम परत स्ट्राईक थ्रू हे ऑप्शन आपण काय करू शकतो, इथं अप्लाय करू शकतो. एकदम ठीक आहे. हे ऑप्शन झाल्यानंतर बुलेट नंबरिंग वगैरे तुम्हाला ऑप्शन माहिती आहेत हे सगळे ना. बुलेट नंबरिंग वगैरे देऊ शकतो. आता नवीन एक स्लाइड तयार करूया. आता स्लाइड मध्ये काय करूया, युअर नेम. आपण एखादा स्लाइड मध्ये प्रेझेंटेशन केलं, काय केलं, युअर नेम केलं. युअर नेम. ओके, एक्झाम्पल ए बी सी एक्स वाय झेड असं नाव टाकलेलं आहे इथं. आपण आपण रिप्रेझेंट करू शकतो. हा इथे काय करू शकतो, नंबरिंग इफेक्ट देऊ शकतो. ह्याला आपण काय करू शकतो, नंबर देऊ शकतो. किंवा युअर फ्रेंड्स नेम. फ्रेंड्स नेम म्हणल्यानंतर इथं फ्रेंड्स नेम आपण काय करू शकतो, इथं फ्रेंड्स नेम आपण देऊ शकतो. इथं आता एक्झाम्पल ए बी सी किंवा सागर नाव दिलं. ए बी सी एक्स वाय झेड पी क्यू आर नाव दिलं. तर ह्या इथे काय करू शकतो आपण, ह्यांना फ्रेंड्स नेम ना इथे काय करू शकतो, वेगवेगळे नंबर देऊ शकतो. वेगवेगळे नंबर आपण अप्लाय करू शकतो. हे झाल्यानंतर बघा, तर ह्यातले जे ऑप्शन महत्वाचे आहेत तर ते ऑप्शन फक्त इथे घेतोय बघा. परत काय कर, ह्या इथे वेगवेगळे सिम्बॉल मी घेऊ शकतो. वेगवेगळे आयकॉन्स ह्या इथे वापरायचे असतील तर वेगवेगळे आयकॉन्स मी वापरू शकतो बघा. इथं
वेगवेगळ्या स्लाइड मध्ये वेगवेगळे आयकॉन वापरू शकतो तो ओके okay. आता ह्यांची जर प्रेझेंटेशन हॅलो सगळ्यांना लक्षात येते काय आहे हॅलो आता वेगवेगळे हा वेगवेगळे कलर ऑप्शन पण इथं आपण अप्लाय करू शकतो वेगवेगळे स्कूल नेम्स वगैरे किंवा आयटम तर ह्या इथे काय करू शकतो आपण कलर ऑप्शन पण आपण काय करू शकतो तर वेगवेगळे कलर ऑप्शन पण आपण ह्या इथे अप्लाय करू शकतो फॉन्ट वाढवू शकतो भरपूर ऑप्शन अप्लाय करू शकतो लक्षात घ्या ऑप्शन अप्लाय केल्यानंतर आपल्याला स्लाइड शो प्रेझेंटेशन करायचं प्रेझेंटेशन जर करायचं असेल तर काय करणार F5 नावाची शॉर्टकट की वापरायची बघा F5 नावाची शॉर्टकट की वापरायची तर F5 बघा तर प्रेझेंटेशन होतं ह्या स्लाइडचं ऐका F5 नावाची शॉर्टकट की सगळ्यात लिहून घ्या प्रेझेंटेशन जर आपल्याला प्ले करायचं असेल तर फंक्शन की F5 नावाची फंक्शन की आपण प्रेस केल्यानंतर प्रेझेंटेशन तुमचं रन होतं आणि ते जर आपल्याला स्टॉप करायचं असेल तर एस्केप की प्रेस करायची कीबोर्ड वरची म्हणजे ते प्रेझेंटेशन काय केलं जातं स्टॉप केलं जातं बा त्यानंतर पुढे बघा त्यानंतर इन्सर्ट की हॅलो त्यानंतर ह्या इथं आपल्याला टेबल फॉर्मॅट पाहिजे असेल आपल्याला इथं जर टेबल फॉर्मॅट जर पाहिजे असेल तर आपण टेबल फॉर्मॅट काय करू शकतो तो वापरू शकतो बघा इथं सर टेबल फॉर्मॅट म्हणजे टेबल फॉर्मॅट मध्ये एक मिनिट हा बघा आता इथे टेबल आहे का बघ तर इथे टेबल वापरू शकतो असं आपल्याला पाहिजे तसं टेबल आपण अप्लाय करू शकतो स्टुडंटचा रेकॉर्ड मेंटेन करायचा असेल स्टुडंटचा रेकॉर्ड दाखवायचे असतील तर इथे आपण काय करू शकतो रोल नंबर नेम ऍड्रेस रिप्रेझेंट करू शकतो ओके त्यानंतर बघा इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर परत आता होम टॅब आता समजला बघा होम टॅब मध्ये बरेच ऑप्शन मी आता घेतलेले आहेत जे ऑप्शन आपल्याला महत्वाचे लागणार आहेत ते ऑप्शन मी घेतलेले आहेत जर परत इन्सर्ट टॅब मध्ये टेबल ऑप्शन बघितला परत आता पिक्चर मध्ये आता मला एखादा पिक्चर घ्यायचं असेल जर मला एखादा कॉम्प्युटरवरचे एखादा पिक्चर घ्यायचं असेल किंवा ऑनलाईन पिक्चर घ्यायचं असेल तर इथं पिक्चर नावाचं ऑप्शन आहे पिक्चर नावाचं ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पिक्चर इथे क्लिक केलं तर आपल्याला पाहिजे तो पिक्चर आपण काय करू शकतो पाहिजे तो पिक्चर आपण देऊ शकतो बघा इथं एक्झाम्पल ऍपलचं पिक्चर पाहिजे तर इथं ऍपल काय करू शकतो ऍपलला क्लिक करायचं आणि इन्सर्टला क्लिक करायचं तर ऍपलचं ऍपलची इमेज काय करू शकतो आपण घेऊ शकतो इथं ठीक आहे ओके त्यानंतर पिक्चर ऑप्शन हॅलो ऑप्शन समजले काय सगळे ओके तर त्यानंतर आपला स्क्रीनशॉट काढायचं असेल कुठला तरी स्क्रीनशॉट कुठल्या तरी स्लाईडचा एक्झाम्पल इथं स्क्रीन तिथं स्लाईड येतात बघा इथं तर एखाद्या स्लाईडचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर आपण स्क्रीनशॉट आपण काढू शकतो बघा इथं स्क्रीनशॉट काढलायचा तर या स्लाईडच्या स्क्रीनशॉटला क्लिक केले की ती विंडो इथं आपल्याला शो होती स्क्रीनशॉट काढू शकतो आपण इथं ठीक आहे आता ह्यांचं प्रेझेंटेशन करायचं असेल तर F5 नावाची शॉर्टकट की प्रेस करा F5 नावाची शॉर्टकट की प्रेस केल्यानंतर काय करणार आहे प्रेझेंटेशन होणार आहे डिस्प्ले बघा इथं तर फोटो अल्बम मध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे अल्बम्स आपण इन्सर्ट करू शकतो शेप्स आता शेप ऑप्शनला क्लिक केला तर वेगवेगळ्या प्रकारचे शेप ऑप्शन आपण काय करू शकतो ह्या इथे घेऊ शकतो बघा तर आपण वेगवेगळे शेप घेऊ शकतो आता इथं आता नवीन स्लाइड घेतो बघा इथं मी तर इथे शेप ऑप्शन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे शेप काय करू शकतो आपण घेऊ शकतो इथं ओके शेप ऑप्शन घेऊ शकतो आणखी कुठले ऑप्शन घेऊ शकता बघा इथं सर 3D परत आयकॉन घेऊ शकता तर वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन घेऊ शकता बघा इथं ओके इथं आयकॉन घेऊ शकतो परत इन्सर्ट मध्ये 3D मॉडेलला क्लिक केल्यानंतर स्टॉक 3D मॉडेलला जर क्लिक केलं इथं तर वेगवेगळ्या प्रकारचे 3D मॉडेल्स येतात बघा इथं
ओके तर ह्यातले 3D मॉडेल्स आपण घेऊ शकतो इथं. ओके कॅप घ्या. 3D मॉडेल आपण काय करू शकतो इथं इन्सर्ट करू शकतो बघा इथं. तर हे बरेच ऑप्शन आपल्याला माहिती आहेत किंवा जर पॉवरपॉईंट ओपन केल्यानंतर हे ऑप्शन आपण काय करू शकतो वापरू शकतो. लक्षात घ्या पॉवरपॉईंटला. आता महत्वाचे जे आत्ताचे असाइनमेंट आत्ताच्या असाइनमेंटच्या अगोदर आपण बॅकग्राऊंड थोडंफार क्लिअर केलं. क्लिअर केल्यानंतर मग आत्ताचे असाइनमेंट आपल्याला काय करता येतील कंटिन्यू करता येतील. त्यासाठी बॅकग्राऊंड क्लिअर केले बघा. बॅकग्राऊंड क्लिअर केल्यानंतर पुढच्या लेक्चरला वगैरे तुमच्या काय केल्या केल्या तरी नवीन असाइनमेंट चालू केले जातील बघा. तर 3D मॉडेल इथे इन्सर्ट होत आहे. प्रोसेस चालायची. तर मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटचे एक्सटेन्शन लक्षात घ्या. हॅलो मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटचे एक्सटेन्शन आहे तर .ppdf नावाचं एक्सटेन्शन असतं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन. दुसरं म्हणजे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन जेव्हा चालू करतात तेव्हा स्टार्टला क्लिक करायचं. स्टार्टला क्लिक केल्यानंतर पॉवरपॉईंट हा शब्दाचं स्टेटमेंट टाकायचं वर्ड्स टाकायचा. ऑटोमॅटिक पॉवरपॉईंट ओपन होईल तुमचं. तर त्या अगोदर पॉवरपॉईंट तुमच्या मशीनला इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस तुमच्या मशीनला इन्स्टॉल असणं गरजेचं आहे लक्षात घ्या. ओके बंद कर काय. ओके बघा साहिल ताटे माईक बंद कर. तर ते आपल्याला 3D इफेक्ट बघा आपल्याला देता येतात. पहिल्या पद्धतीने रोटेशन करता येतो. ठीक आहे ते ऑप्शन झाल्यानंतर आपला स्मार्ट आर्ट नावाचा ऑप्शन पण आपल्याला इथे वापरता येतो बघा. आपण वेगवेगळ्या प्रकारची लिस्ट आपल्याला रिप्रेझेंट करता येते इथं. त्यामध्ये ऑप्शन अप्लाय करता येतो. ठीक आहे तर इन्सर्ट ऑप्शन झाला. तर इन्सर्ट ऑप्शन मध्ये महत्वाचा ऑप्शन म्हणजे आपल्याला काय 3D मॉडेलिंग सत्ता बघितलं तर हे ऑप्शन सगळे महत्वाचे. परत वर्ड आर्ट नावाचं ऑप्शन आहे. ह्यामध्ये वेगवेगळे आपल्याला इफेक्ट देऊ शकतो. एक्झाम्पल स्कूल नेम किंवा आपल्याला युअर नेम. ठीक आहे युअर नेम टाकू शकतो. काही नाव तुम्ही इन्सर्ट करू शकता तिथं. तर इथं वर्ड आर्ट मध्ये वेगवेगळे टेक्स्ट इफेक्ट दिलेत बघा. वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्ट इफेक्ट काही दिले. आउटलाईन इफेक्ट दिलं. भरपूर ऑप्शन ह्या इथे दिलेले आहेत बघा. ते ऑप्शन क्लिक करू शकता तुम्ही. पाहिजे ते इफेक्ट अप्लाय करू शकता. त्यानंतर इन्सर्ट ड्रॉईंग पण काढू शकतो ना सर. शाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही डबल एकदा समजून सांगणार का. हो तर आता मागचं सगळं क्लिअर झालंय बघा. मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला समजून सांगितले. आता पुढच्या लेक्चर हे असणार आहे तर ते थिअरीचं आणि त्यानंतरच्या लेक्चरला तुम्हाला पहिली असाइनमेंट तुमची घेतली जाईल. लक्षात घ्या असाइनमेंट नंबर फर्स्ट तुमची घेतली जाईल. ठीक आहे तर आत्ताचं लेक्चर इथे स्टॉप करूया. टायमिंग पण झालेलं आहे. मागचं बॅकग्राऊंड क्लिअर केलं आणि जी पहिली असाइनमेंट आहे तुमची तर ती आता मी पहिली असाइनमेंट तुमची घेणार आहे पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. हॅलो ओके आता ओके सर. आता आपण बॅकग्राऊंड थोडंफार क्लिअर केलंय आणि पुढच्या लेक्चर बाय सर. बाय. पुढच्या लेक्चरला आपण काय करणार आहे असाइनमेंट फर्स्ट आमची म्हणजे पुढचं लेक्चर थेरीचं होईल आणि त्यानंतर जे तुमचं लेक्चर होईल तर त्या लेक्चरला काय होणार आहे तर असाइनमेंट आपण चालू करतो. ठीक आहे ओके बाय.